शिवसेना नेते व कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. शिंदे यांच्यासोबत 35 अधिक आमदार असल्याचं बोललं जात असल्याने शिवसेनेला मोठं भगदाड पडल्याचं दिसतंय. शिंदे आपल्या समर्थक आमदारांसह 21 जूनच्या मध्यरात्री सुरतहून मोठ्या बंदोबस्तात गुवाहाटीत दाखल झाले. त्यांच्या बंडामुळे राज्यातील ठाकरे सरकार अखेरच्या घटका मोजत असल्याचं बोललं जात आहे. शिंदे यांची ही नाराजी आजची का की गेल्या 2.5 वर्षांपासून त्यांची घुसमट होत होती. काँग्रेस राष्ट्रवादीसोबत सत्तेत बसल्याने ते नाराज होते की थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतच त्यांचं काही बिनसलंय? हे बंड आत्ताच का करण्यात आलं? याबाबतचा हा आमचा खास रिपोर्ट. 2019 विधानसभा निवडणूक झाली आणि राज्याच्या राजकारणात सत्ता नाट्य रंगलं. अनेक नाट्यमय घडामोडींनंतर अखेर शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी अशा 3 पक्षांचं सरकार स्थापन झालं. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. मात्र शिंदे यांच्या नाराजीची बीजे येथेच रोवली गेली. खरं तर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होते, पण संजय राऊत, सुभाष देसाई, अनिल परब यांनी त्यांच्या नावाला विरोध केला. शिवसेनेत आणखी एक नारायण राणे निर्माण होईल व पुढे ते पक्षाला डोईजड जाईल असं उद्धव ठाकरे यांना सांगण्यात आलं. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुखच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले खरे, पण मुख्यमंत्रीपदाची संधी हुकल्याची खदखद शिंदे यांच्या मनात कायम राहिली. कोरोना काळात तसंच आजारपणामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बरेच दिवस नॉट रिचेबल होते. या काळात शिवसेनेचे अनिल देसाई व अनिल परब हे मुख्यमंत्री ठाकरे यांचे सल्लागार बनले. संजय राऊत पक्षाची भूमिका माध्यमातून मांडू लागले आणि शिंदे यांची भूमिका मर्यादित होत गेली. त्यामुळे नाराज झालेल्या शिंदे यांना उद्धव ठाकरे यांनी आपले नगरविकास खाते दिले. मात्र त्यानंतरही त्यांच्या खात्यात आदित्य ठाकरे व युवा सेनेचे वरुण देसाई लुडबुड करीत. शिंदे यांच्याकडे नेहमीच संशयाने पाहिलं गेलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एकनाथ शिंदेंचे नेहमीच चांगले संबंध राहिले आहेत. शिवसेनेनं भाजपबरोबर जावं असं त्यांचं म्हणणं होतं. शिवसेनेचे इतर नेते भाजपबद्दल, केंद्रीय तपास यंत्रणांच्या वापराबद्दल सातत्याने बोलत असतात. एकनाथ शिंदे मात्र शांत होते. त्यावरूनही काही दिवसांपूर्वीच संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली होती. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे निष्ठावंत नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित धर्मवीर चित्रपट आला होता. या चित्रपटात एकनाथ शिंदे तरुण वयातील काही क्षण घेण्यात आले आहेत. याचबरोबर बाळासाहेब ठाकरे यांचीही महत्त्वाची भूमिका दाखवली गेली आहे. या चित्रपटाच्या एका प्रसंगात आनंद दिघेंचा अपघात झाल्यानंतर ते रुग्णालयात होते. त्यांना भेटायला मनसे अध्यक्ष राज ठाकरे जातात. त्यावेळी आनंद दिघे हे राज ठाकरेंचा हात हातात घेऊन म्हणतात की हिंदुत्व आता तुमच्या हातात सुरक्षित आहे. हा चित्रपट पाहतानाही हा सीन उद्धव ठाकरेंना आवडला नव्हता, त्यामुळे चित्रपटाचा क्लायमॅक्स व्हायच्या आधीच उद्धव ठाकरे उठून निघून गेले होते असं बोललं जात होतं. शिवसेनेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यानंतर एकनाथ शिंदे हे सर्वात बलाढ्य नेते मानले जातात. असं असतानाही त्यांना सापत्न वागणूक मिळत होती. नुकत्याच झालेल्या राज्यसभा व विधान परिषद निवडणुकीची सर्व सूत्रे उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्यावर सोपवली. तसंच आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याचं नियोजन संजय राऊत व एकनाथ शिंदे यांनी केलेलं असतानाही शिंदे यांना त्याचं श्रेय दिलं गेलं नाही. शिवसेनेत सतत दुय्यम वागणूक मिळत असल्याने शिंदे व त्यांच्या समर्थकांमध्ये बंडाची ठिणगी पडली. गेली 2.5 वर्ष शिंदे यांच्या मनात धगधगणाऱ्या ज्वालामुखीचा अखेर स्फोट झाला. भविष्यात शिंदे यांची नाराजी दूर करण्यासाठी शिवसेनेला यश येईल का? शिंदे यांच्या बंडाचा शिवसेनेला किती मोठा फटका बसू शकतो? ठाकरे सरकार कोसळू शकतं का? काँग्रेस व राष्ट्रवादीची काय भूमिका असणार? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज्यात पुन्हा एकदा फडणवीस सरकार येणार का? अशा साऱ्या प्रश्नांची उत्तरं लवकरच समोर येतील. जस्ट वेट अँड वॉच. तुम्हाला एकनाथ शिंदे याच्या बंडामागील कारणे हा व्हिडिओ आवडला का हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. शिवाय ताज्या घडामोडी आणि महत्त्वपूर्ण विषय जाणून घेण्यासाठी द कॉलम चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.